अरे आम्ही काल येणार होतो, हा म्हटला सोम जाऊ म्हणून, आणि नंतर अचानक कॅन्सलच करून टाकलं प्लॅन. आम्ही म्हटलं पुन्हा मुंबईचा एवढं नव्हतं अरे कमीच होते, आपलं आपलेच लोक होते आत्ता माझ्या. हॅलो सर, आवर मस्त. हाय अपूर्व, आवर यू सुमित काय म्हणतो तू बॉईज 3 बद्दल तुला काय बोलायचंय, रिव्ह्यू कसा आहे? भन्नाट भन्नाट यार, मला आणखी त्याला भेटायचंय. हा तर कमाल पिक्चर आहे बॉईज 3, सगळ्यांनी नक्की बघा. आणि जो काय दंगा घातलाय बॉईज 3 मध्ये तो तुम्हाला थिएटरमध्ये जाऊनच बघता येईल, आणि तो थिएटरमध्ये जाऊन बघण्यासारखं आहे. आणि बॉईज 4 येणार आहे हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, तो काय येणार आहे हे पाहण्यासाठी बॉईज 3 बघा. यू कॅन स्टिल गो इवन व्हेन यू फील स्लो, यू कॅन स्टिल गो. तो अभी का सीन ऐसा है कि मैं, शुभम और हमारी बॉयज 2 की पूरी टीम जा रही है बॉयज 3 के एल्बम रिलीज को, तो हम लोग गए थे लेकिन मैं वहाँ पर शूट नहीं कर पाया. मैं गोप्रो लेके जाने वाला था लेकिन मेरे दिमाग से ही निकल गया, पता नहीं कैसे उस दिन मैं वीडियो नहीं बना पाया. तो सितंबर 16 तारीख है और बॉयज 3 रिलीज़ हो रहा है. मतलब बॉयज़ की पूरी टीम ने, हमारी पूरी टीम ने सबको इन्वाइट किया है, जो जो बॉयज़ में थे, बॉयज़ 2 में थे, बॉयज़ 3 में थे, सबको इन्वाइट किया. अभी देखते हैं जितने जितने लोग मिलते हैं सबसे मिलवाता हूँ आपको. मैं लास्ट टाइम एल्बम के दिन ही मिलवाना चाहता था लेकिन वो सीन नहीं हुआ उस दिन. बहुत सारी जगह पे बहुत सारे अपने एक्टर्स लोग रहे थे, उनमें का एक स्पेशल बंदा है. स्पेशल मतलब हम जिसके साथ मस्ती मजाक करते थे ना, जिसका नाम है संकेत, उसको हम लोग गुरुजी बुलाते थे. गुरुजी मतलब वही थी, सीनियर थे हमारे, सीनियर थे. तो वो अभी सीरियल में वर्क कर रहे हैं मुंबई में, उनका शूट चालू है, कंटिन्यूसली चालू रहता है. और हमारे सबसे स्पेशल कैरेक्टर्स जैसे कि पार्थ भालेराव, सुमन, प्रतीक भाई, प्रतीक, लेकिन प्रतीक भाई तू जितना स्पेशल है ना, वो सारी ऑडियंस को पता है, सबको पता है कि तुम कितना स्पेशल है. मतलब ये जो तीन कैरेक्टर्स है जो मेन, सुमन, शिंदे, प्रतीक एंड पार्थ, मतलब सैल्यूट है यार. तीन मूवीज़ कर चुके हैं और चौथा मूवीज़ भी आने वाला है, मतलब बॉयज़ 4 भी आने वाला है. कब आने वाला है, क्या आने वाला है, शूटिंग चालू है या फिर ऑडिशन चालू है, इस सब की जानकारी तो मैं शेयर नहीं कर पाऊँगा. नहीं करना चाहिए एक्चुअली, प्राइवेट ही रखते हैं, प्राइवेट ही रहना चाहिए. और अपन ने आज गेटअप कुछ ऐसा लिया है, बाहर ह्यूमिड है एक्चुअली, इसलिए ठीक है. सबसे मिलवाते और फिर एंजॉय करते आज का डे, सेलिब्रेट करते जाते हैं, मिलते हैं और सबसे मिलवाते. चलो बाय, तब तक के लिए वेट करो और मौसम का एंजॉय करो यार. वो देखो क्या बारिश का मौसम है, आज दिन भर ऐसे ही मौसम है, ऐसा भी नहीं है अभी तो बारिश रुक चुकी है, लेकिन भाई कंटिन्यूसली बारिश थी, कंटिन्यूसली अभी एक डेढ़ घंटा पहले रुकी है. हर ऐसे किसी को गिरते हुए ना छोड़ना नहीं चाहिए. वैसे तो चलो उठा ली. मेरे दोस्त आ जा जल्दी आ, कैसा लगा? बिना उठाए आ गया. बाय द वे किसने गिफ्ट किया ये? किसने गिफ्ट किया? मैंने खुद किया. झूठ बोल रहा है, झूठ बोल रहा है भाई. ये तो आ गया और दो बंदों को लेने, सोहम और श्री. ये श्री और ये यश, सॉरी ये सोम और ये श्री. एक्चुअली मैं इसको ना शूट के टाइम से बोल रहा हूँ श्री, सारा कन्फ्यूजन हो रहा है यार. आज आईकडे भेटली का तुला? पहिली तिकीट भेटली का? बाहेर खिडकी आपण फक्त बाहेर बघायचं. गाइस अभी है ना, टाइम क्या हुआ है देख लो, 6:30 बज गए और सीन ऐसा कि हम लोगों को 5:30 बजे तो पहुंचना चाहिए था लेकिन इनको भी पिकअप करना था और ट्रैफिक इतना ज़्यादा है ना, 20 के स्पीड से ऊपर नहीं जा रहे हम लोग. हेलो, और इसको वापस कॉल आ रहा है, कब से कॉल आ रहा है? आता 4 मिनट दाखवते, 6 मिनट पकड़ो तू, 10 मिनट पकड़ू शकतो. गुगलला वाटत नाही.
संकेत गुरुजी कसे लोग वाले कसे काय अरे 5:30 पासून उभा रे इथे जरा काळजी घ्या रे ट्विनिंग करून आले तुम्ही भारी म्हणजे हे काढलं तर हे तिघांचं हे तिघ आपला ब्लॉग करते तुम्ही हॅलो सर आवर मस्त हाय अपूर्व आवर यू सुमित काय म्हणतो तू आज जास्त मजा आहे खूप गर्दी आहे सीन कसा होता मुंबईचा एवढं नव्हतं अरे कमीच होते आपल्या आपलेच लोक होते ऍक्टर वगैरे डायरेक्टर एवढं होतं आत्ता मजा आहे आपलं क्रू आत्ता ड्रायव्हर ए मगाशी आमचे फोटो का काढले ते सांगितलं नाही अयो ड्रायव्हरला मागे ड्रायव्हरला मागे बळीने बोलायला लावायचं नसत ते ऍक्सिडेंट होत फायनली गाइस यहाँ पर है ना नाही मराठीत बोलायला पाहिजे ना मराठी ब्लॉग मराठी वर आहे मराठी पिक्चर आहे म्हटलं ऍक्च्युली सीन असं आहे गाइस सगळी आपली टीम इकडे आहे बट आता पब्लिक असल्यामुळे आपल्याला भेटता नाही येते बट इकडेच आहे असं ऐकलं हा 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 ते म्हणता मोदक सर अंकिता लोखंडे अरे बापरे कुठे अंकिता यार मला अंकिताला भेटायचंय गुरुजींना विसरूय की बॉईज 3 मध्ये काय राडा झाला कसा झाला कमाल माझी आलेली आणि बॉईज 4 ची वाट बघतोय मी आता कसं झालेलं आहे तसं कसं झालेलं आहे तसं कसं असं काय गाडी हा तर कमाल पिक्चर आहे बॉईज 3 सगळ्यांनी नक्की बघा आणि जो काय दंगा घातलाय बॉईज 3 मध्ये तो तुम्हाला थिएटरमध्ये जाऊनच बघता येईल आणि तो थिएटरमध्ये जाऊन बघण्यासारखं आहे आणि बॉईज 4 येणार आहे हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे तो काय येणार आहे हे पाहण्यासाठी बॉईज 3 बघा ओके आणि वाय द वे कुणाला जर माहिती नसेल तर हे आमचे गुरुजी आहे जी आम्ही पूर्ण बॉईज 2 ची टीम आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही यांना पण बघितलं असेल आणि यांचं आता सध्या मुंबईमध्ये शूट कुठे चालू आहे पुण्यात मुंबई दोन्ही ठिकाणी चालू आहे ते तुम्हाला मिस्टर अंडरस्कोर संकेत मला इंस्टाला फॉलो करा तुम्हाला तिथे माझे सगळे अपडेट्स मिळत राहतील लाईक शेअर अँड सबस्क्राईब गाइस अगर आपको है ना सही और ये इसको आप नहीं जानते ना ए भाई ये रुक 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 हमारा बॉयज टू का डीओपी है असिस्टंट डायरेक्टर राइट भाई आपले चैनल ला येतो नको टेंशन घेऊ फोटो घेऊया आणि निघूया तसं तर आम्ही जाऊन वरती भेटणार होतो सगळ्यांना ठीक आहे चला चलो थँक यू बॉईज 3 बद्दल तुला काय बोलायचंय रिव्ह्यू कसा आहे भन्नाट पार्टला जर काय मेसेज द्यायचंय तर बाई अरे हा ठीक आहे चल परत बघून परत अरे माझ्याकडे पण चल आपण दोघे जाऊ पार्टला काय मेसेज द्यायचा बोल दरवेळी मीच का एक नंबर
सुमन जनरली काय होतं अशा पार्ट निघाल्या डगमगत जाते पण बॉयचे जसे जसे पार्ट येतात तशी ती स्टोरी स्टोरी वाढत अजून थोडीशी सस्पेन्स सस्पेन्स इंटरेस्टिंग आहे ऍक्च्युअली मध्ये बॉईज टू मध्ये तर आम्ही होतो बॉईजची स्टोरी आपल्याला माहिती आहे थ्रीची पण स्टोरी बघितली आता चारची स्टोरी आपल्याला येणार आहे पुढच्या वर्षी 2023 ला 29 सप्टेंबर राईट ठीक आहे अजून एक वर्ष आहे लांब आहे ठीक आहे बघूया आपण तुला काय बोलायचंय का धन्यवाद नमस्कार चलो बाय गाईज आपको अगर मूवी देखना है तो जाओ थिएटर में और देख के आओ लास्टला शेवटी मराठी हिंदी आलं चलो बाय जाने कोई